आणि महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना हलवण्यात येणार आहे. हॉटेल रेनिसन्समधून आमदारांना हलवणार आहेत. हॉटेल हयातमध्ये या आमदारांना ठेवण्यात येईल अशी माहिती समोर येते आहे. तेव्हा राष्ट्रवादीचे सर्व आमदार कालपासून हॉटेल रेनिसन्समध्ये आहे पनवेल विभागातल्या, आणि आता या आमदारांना तिथून हलवण्यात येणार आहे. त्यांना हॉटेल हयातमध्ये ठेवलं जाऊ शकतं अशी माहिती समोर येते आहे. तेव्हा फोडाफोडीच्या राजकारणामुळे या सगळ्या आमदारांना काल वाय बी चव्हाण सेंटर इथून बसमध्ये त्यांची रवानगी या हॉटेलमध्ये करण्यात आली होती, आणि कालपासून हे सर्व आमदार हॉटेल रेनिसन्समध्ये आहेत. या ठिकाणीच सकाळी शरद पवार यांनी सुद्धा या आमदारांची भेट घेतली. उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनीही या राष्ट्रवादीच्या आमदारांशी संवाद साधला, चर्चा केली. याच ठिकाणी धनंजय मुंडे आणि शरद पवार उद्धव ठाकरे यांची चर्चाही झाली. जवळपास अर्धा ते पाऊण तास या तिघांमध्ये याच ठिकाणी चर्चा झाली. सर्व आमदार राष्ट्रवादीचे या ठिकाणी आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार आनंद परांजपे, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांकडूनही या ठिकाणी पहारा देण्यात येत होता, पण आता या ठिकाणाहून या आमदारांना हलवण्यात येणार आहे आणि हे आमदार आता असतील हॉटेल हयातमध्ये. त्यामुळे हॉटेल रेनिसन्समधून राष्ट्रवादीच्या आमदारांना हलवण्यात येणार आहे. हॉटेल हयातमध्ये त्यांचा आता मुक्काम असेल अशी माहिती मिळते आहे. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय कबाडी आपल्यासोबत आहे. अक्षय, आमदारांचा मुक्काम आता हॉटेल हयातमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सर्व आमदारांची आता काळजी पुरेपूर घेत नाही असं, कारण तिथे जर आमदार खूप राष्ट्रवादीचं त्या ठिकाणी जे महाविकास आघाडीचं स्वप्न आहे भंग होईल आणि त्या ठिकाणी भाजपकडे संपूर्ण बाजू जाईल, यासाठी राष्ट्रवादी आता सर्व आमदारांना त्यांनी रेडिशन स्वतंत्र भविष्य तिथे ठेवलं होतं. आता काही कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्तव आणि भाजप नेते हे त्या त्या हॉटेलमध्ये यायची सुरुवात करणं आणि बऱ्याच चर्चांना संबंधाशी झाल्या आणि भाजप महाराष्ट्र सुद्धा ऑपरेशन रोटर्स राबवते अशी चर्चा झाल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादीने प्रथम निर्णय घेतला होता की या सर्व आमदारांना त्या ठिकाणी ठाण्याला हलवायचं, पण ठाण्यामध्ये हॉटेलची अवेलेबिलिटी राष्ट्रवादीला मिळाली नाही. त्यानंतर आता ह्या सर्व आमदारांना त्या ठिकाणी हयात हॉटेलमध्ये हलवणार आहे की ह्या सर्व आमदारांची राष्ट्रवादी संपूर्ण आमदारांना कडक लक्ष ठेवून आहे, प्रत्येक आमदारांच्या हालचाली लक्ष ठेवून आहे. भाजपकडून कोणत्याही प्रकारचं आमदारांना आमिष दाखवणं किंवा अशा प्रकार घडू नये त्यासाठी पुरेपूर काळजी देखील राष्ट्रवादी या ठिकाणी घेते. बरोबर आहे, पुरेपूर काळजी राष्ट्रवादी घेते. धन्यवाद अक्षय तुरेला माहितीबद्दल. तेव्हा हे लाईव्ह व्हिज्युअल आहेत हॉटेल रेनिसन्स मधले. त्या ठिकाणी एवढा मोठा सिनियर ऑफिसर जितेंद्र आव्हाड आपल्याला दिसतात. जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणी पहारा देत आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका या सगळ्या प्रकरणामध्ये आहे. ते जातीनं या सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत आणि काही लोक त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. त्यांची चौकशी करण्याचं काम जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते करताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे ही दृश्य आहेत हॉटेल रेनिसन्समधली. माजी खासदार आनंद परांजपे या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि या हॉटेलमधला आता मुक्काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या आमदारांचा या ठिकाणी होता तो आता हलणार आहे आणि हॉटेल हयातमध्ये हे आमदार आता असतील. नेमकं कारण समजू शकलेलं नाही आहे, परंतु हॉटेलमधला मुक्काम आता त्यांचा असणार आहे हॉटेल हयातमध्ये.